नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या भूगोलच्या या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून भूगोलाच्या या अभ्यासासंबंधीतील जे काही अपडेट्स आहेत ते वेळोवेळी वेड़ तुमच्यापर्यंत पोचत राहतील बघा मागील दोन चॅप्टरचा अभ्यास आपण केलेला आहे आपल्या या सेशनमध्ये आणि त्यामध्ये आपण आपल्या भारताचा स्थान विस्तार स्थानिक वेळ प्रमाण वेळ पृथ्वीचं जे अंतरंग आहे त्या अंतरंगाचा अभ्यास केलेला आहे आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद याला दिला की अगदी एक सहा सात दिवसामध्ये आपल्या हजार व्ह्यूज होऊन आपण वरती गेलेलो हो। आहोत तर असंच प्रेम कायम राहू द्या आज आपण तिसऱ्या चॅप्टरला म्हणजे जे काही आर्द्रता व ढग या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो बघा आर्द्रता आर्द्रता म्हणजे काय वातावरणातील ह्युमिडिटी एखाद्या वे वेळेस आपल्याला असं वाटतं दमट हवा असते की हवा म्हणजे अगदी बाष्पयुक्त हवा जी असते त्याला आपण आर्द्रता म्हणतो आज हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जास्त जसं ह्युमिडिटी जास्त असते मुंबई वगैरे आपण किनारपट्टीच्या भागामध्ये गेलो तर आपल्याला आर्द्रता त्या ठिकाणची जास्त असल्याचं दिसून येतं कधी कधी कसं होतं अगदी असं ऊन तापत असतं हवा बिलकुल नसते आणि असं दमट हवामान त्या ठिकाणी क्रिएट होतं आता हिवाळ्यामध्ये बघा तुम्ही थंडी असते असते की नाही परंतु तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि असे तोंडातून वाफ असे बाहेर सोडा काय होतं तर आरशावर असे तुमचे वाफेचे ते असे पुसटसत दिसायला लागेल तुम्हाला आरसा क्लीन दिसणार नाही कारण का तुमच्या त्या ठिकाणी काय होईल आर्द्रता तयार होईल ह्युमिडिटी तयार होईल आहे की नाही ह्या सगळ्या यालाच आर्द्रता म्हणतात हवेतील बाजपाचं जे काही प्रमाण आहे आणि वातावरणात बदल होत असतात हवेचे स्थितीदर्शक वेगवेगळे असतात त्यामध्ये कधी उष्ण हवा असते कधी दमट हवा असते कधी थंड हवा असते कधी कोरडी हवा असते आहे की नाही कधी कधी मग आपण आपलं बोलताना बऱ्याच ठिकाणी आता राजस्थानमध्ये तुम्ही गेले तर खूप ऊन असतं वारंवारं कधी कधी थांबून जातं कधी कधी एकदम असं वादळ सुटतं वाळूचे वादळं तयार होतात बारखान तयार होतात त्या ठिकाणी आहे का नाही कधी कधी हवे एकदम उकाडा आपल्याला जाणू लागतो घामामुळं आपण अगदी चक्क भिजून जातो कपडे ओले होऊन जातात जे अंडरवेअर्स असतात आपले अंडरग्रा गारमेंट्स असतात बनियन वगैरे अगदी एकदम चिंब होऊन जातात कधी हिवाळ्यामध्ये जर तुम्ही आता उत्तर भारतामध्ये जर बघितलं आपण तर खूप थंडी असते स्वेटर घालून खेळावं लागतं आहे की नाही कारण त्या ठिकाणी बर्फवृष्टी वगैरे होत असते मग हे सगळ्या गोष्टी काय आहेत स्थितीचे वर्णन हवेची जी काही स्थिती असते त्या हवेच्या स्थितीचं वर्णन करणारे विधानं आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो मग हवेचा दमटपणा तसेच कोरडेपणा वर्षभरात आपण अनुभवतच असतो वाळवंटी प्रदेश असो किनारी प्रदेश असो पर्वतीय प्रदेश असो या हवेच्या स्थितीमध्ये जे काही बदल होतात हे आपल्याला या संवादावरून दिसून येतात तसेच आपल्याला संवाद आपल्या जे प्रकरण आहे त्याच्यावरती जे काही आपल्याला कार्टून स्वरूपामध्ये काही डायलॉग दिलेले आहेत काही संवाद दिलेले आहेत त्या संवादावरून जाणून येतं आता त्या चित्रांचं जर आपण थोडंसं अभ्यास करायचा म्हटलं तर ते पहिलं जे चित्र आहे ते काय वर्णन करतं राजस्थानमधील कोरड्या आणि उष्ण हवेचं वर्णन त्या ठिकाणी कर केलं जातं कारण या हवेमध्ये काय असतं बाष्पाचं प्रमाण खूप कमी असतं म्हणून तेथील लोक काय सैल पैराव असतो त्यांचा असा ढी ढगळ ढगळ पैराव असतो सुती कापड लोक ते वापरतात आता तेच जर आपण जर उत्तर भारतामध्ये गेलो पर्वतीय प्रदेशात काश्मीरमध्ये तर तिथं थंड आणि कोरड्या हवेचा प्रदेश आहे तो आहे का नाही आणि तेथील बाष्पाचं प्रमाण कमी असतं बाष्प तिथेही खूप अल् अल्प असतं आणि या थंड आणि कोरड्या हवेमध्ये लोकांना उबदार कापडाची गरज असते म्हणून उबदार कापडं त्या ठिकाणी लोक वापरतात पण तेच मी तुम्हाला सांगितलं की किनारपट्टी भागामध्ये जसं मुंबईला गेलो आपण तर तिथलं कसं आहे ह्युमिडिटी जास्त असते दमट हवामान असतं बाष्पाचं प्रमाण खूप जास्त असतं त्या ठिकाणी आकाशात जर ढग काळे ढग जमले तर हवेतील उष्णता अधिक वाढते उकाडा तयार होतो असह्य असा उकाडा तयार होतो म्हणजेच आपले जे काही हवे वा हे हवेचे स्थितीदर्शक शब्द आहेत उष्ण हवा आहे व दमट आहे हवामान कोरडं हवामान आहे थंड हवामान आहे हे हवेचे स्थितीदर्शक शब्द आहेत आणि त्याची सांगड जर घालायची म्हटलं तर वातावरणातील बाष्पाशी ती होत असते काही ठिकाणी बाष्प कमी असतं बाष्प म्हणजे वेपर वाप पाण्याची वाप जी असते ती तर हा बाष्पा हा घटक वातावरणातील अदृश्य स्थितीत असतो दिसत नाही येतो डोळ्यांनी परंतु जाणवत असतो आपल्याला आणि कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्पाचा प्रथम विचार करावा लागतो तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणच्या हवामानाची स्थिती आपल्या लक्षात येत असते आता आपण सविस्तर त्या संज्ञांचा पूर्ण आता अभ्यास करूया जसं बाष्पीभवन सायन्समध्ये तुम्ही अभ्यासता ही बाष्पीभवन काय आहे तर पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी ही एक प्रोसेस आहे ही काही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये पाण्याचं वाफेत रूपांतर होत असतं बाष्पात रूपांतर होत असतं आणि सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील जे काही पाणी आहे त्या पाण्याचं रूपांतर हे सूर्याच्या उष्णतेमुळं तापमानामुळं त्या तेथील काय होतं बाष्पात रूपांतर होतं आणि बाष्पीभवनाची ही जी काही प्रोसेस आहे ही जी काही प्रक्रिया आहे ती हवेची शुष्कता शुष्कता म्हणजे कोरडेपणा तापमान त्यानंतर वा त्या ठिकाणी जे काही वारे वाहतात त्या वाऱ्यांचा वेग या गोष्टीवर ते आधारित असतं बाष्पाची प्रक्रिया किंवा इवॅपोरेशन जे आहे हे बाष्पीभवनाची प्रक्रिया कशावर अवलंबून असते तर हवेची शुष्कता हवेचं तापमान आणि वाऱ्यांचा वेग या तीन गोष्टीवर आधारित आपल्याला बाष्पीभवनाची प्रक्रिया दिसून येते जेव्हा कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते पण या उलट जर विचार केला आपण अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मात्र त्या ठिकाणी मंदावते कारण जो वेग तुम्हाला कोरडी आणि हा उष्ण हवेत मिळून जातो तो वेग बाष्पीभवनाचा दमट हवेत आपल्याला जाणवत नाही किंवा बघायला मिळत नाही मग वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग हवेचे तापमान जर जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया ही कशी होते पटकन होते जलद होते आणि वारा कमी वेगाने वाहत असेल व हवा थंड असेल अशा ठिकाणी जर बाष्पीभवनाच्या प्रक्रियेचा अभ्यास आपण केला तर त्या ठिकाणी आपल्याला बाष्पीभवन कमी वेगानं होताना दिसून येतं आता वाळ्यात घातलेले कपडे कोणत्या ऋतूत लवकर वाळतात असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर नक्कीच तुम्ही उत्तर देणार उन्हाळ्यात वा वाळ्यात घातलेले कपडे लवकर वाळणार कारण कोरडी हवा असते ऐक आणि त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग हा चांगला असतो आणि कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो तर पावसाळ्यामध्ये कारण हवेत आर्द्रतेचं बाष्पाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं त्या ठिकाणी काय होतं दमट हवामानात ते, दम ते बाष्पीभवनाची प्रक्रिया व्हायला वेळ लागतो म्हणून कपडे उशिरान वाहतात आता वातावरणातील आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी हवेतील बाष्पाचं प्रमाण ही हवेची आर्द्रता असते कारण आर्द्रता म्हणजे काय तर हवेतील बाष्पाचं प्रमाण मग हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो तो हवा विशिष्ट तापमानात विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते तिची जी की क्षमता असते ती विशिष्ट तापमानात वाढते आणि हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्प धारण क्षमता काय होत जाते कमी कमी होत जाते म्हणजेच जर याचं आपल्याला सरळ उत्तर द्यायचं म्हटलं तर गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते कोणती हवा गरम हवा बाष्प धारण करण्याची क्षमता ही गरम हवेमध्ये जास्त असते थंड हवेच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात आता एखाद्या विशिष्ट तापमानात हवेची बाष्प धारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते म्हणून ही जी स्थिती असते त्याला बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात लक्षात असू द्या एखाद्या विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते म्हणजे दे विशिष्ट तापमान असतं बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचं प्रमाण सारखेच असतं आणि हवेची ही जी स्थिती असते तिला काय म्हणतात बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ती ओळखली जाते तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो हा एका वाक्यात प्रश्न किंवा थोडक्यात बाष्पसंपृक्त स्थिती म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण जेव्हा सारखेच आढळून येते तेव्हा हवेच्या त्या स्थितीला बाष्पसंपृक्त स्थिती असे म्हणतात असं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल आता काही गोष्टी तुम्हाला करून पाहाय पण करून पहा हे आपल्या अभ्यासातून आता काय केलेलं आहे कट केलेलं आहे त्यामुळं आपण त्याच्यावर फारसा जोर देणार नाही परंतु काही गोष्टी आहेत किंवा स्पंज आहे स्पंजचा तुकडा कसा आहे हवेप्रमाणे असं जर मानलं आपण तर स्पंजचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो आणि स्पंज पूर्ण ओला झाल्यानंतर मात्र पाणी थेंबा थेंबाने खाली झिरपताना आपल्याला दिसतं किती चमचे पाणी टाकल्यानंतर स्पंजमधून पाणी झिरपू लागले हे नोंदी जर केल्या तुम्ही तर त्याच्यावरूनही सांगता येते म्हणजेच पंच जी त्या ठिकाणी आपण काय आजमावत असतो त्याची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता किंवा पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता आपण आजमावत असतो आणि जेव्हा त्याची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते तेव्हा तो काय होतो संपृक्त बनतो त्याच्यानंतरचं पाणी हे खाली यायला लागतं त्याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे जे काही बाष्प आहे हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झालं की पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपामध्ये हा पाऊस पडत असतो जमिनीवर येतो पृष्ठावर भू भूपृष्ठावर आपल्याला त्या बाष्पाचं रूपांतर पर्जन्याच्या स्वरूपात बघायला मिळतं आता हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते याचा आपण आप मागे पण विचार केला हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक आणि हवेचे तापमान जितके कमी तितकी क्षमता कमी असते वातावरणात जसजसं वर जावे तसतशी हवा आपल्याला कशी होत जाताना दिसते तर थंड होत जाते कारण उंच ठिकाणं जे आता महाबळेश्वर उंच आहे म्हणजे वातावरणात आपण कुठे गेलो वर गेलो हवा कशी आहे महाबळेश्वरला थंड आहे आहे की नाही मग जसं वातावरणात आपण जसजसे वर, वर जाऊ तसतशी हवा थंड होते आणि याचा अभ्यास आपण मागच्या इयत्तांमध्ये केलेला आहे मग नियमानुसार हवा जसजशी थंड होईल किंवा जसजशी उंच उंची वाढत जाईल तसतशी तस हवेची बाष्पधारण क्षमताही कशी होईल थंड म्हणल्यावर कमी गरम म्हणल्यावर वाढणे हे बघितलं आपण म्हणून नक्कीच बाष्पधारण क्षमताही कमी होत जाते काही तक्ता पण दिलेला आहे तुम्हाला एक पेज नंबर अठरावर तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते बघता येईल त्याचाही अभ्यास तुम्ही घ्या आणि त्याच्या नोंदी करून ठेवा तुमच्याकडे आता एका घनमीटर हवेमध्ये पंधरा डिग्री सेल्सिअस तापमानावर बारा पॉईंट आठ ग्रॅम इतकी बारं बाष्प धारण क्षमता असते तेवढेच बाष्प त्या ते हवेत असल्यास ती हवा कशी होते बाष्प संपृक्त आहे असं आपल्याला म्हटलं जातं आता हवेतील ही आर्द्रता निराळ्या पद्धतीनं व्यक्त करण्याची पद्धती, पद्धती आपल्याला बघायला मिळतात कारण आर्द्रता कशी का असते सापेक्ष आर्द्रता असते निरपेक्ष आर्द्रता असते आहे की नाही तर याचा अभ्यासही या आपण आता या ठिकाणी करणार आहोत मग आता निरपेक्ष आर्द्रता सर्वप्रथम बघूया आपण एक घनमीटर हवेमध्ये किती बाष्पाचं प्रमाण आहे त्यावरून आपल्याला त्या ठिकाणची निरपेक्ष आर्द्रता काढता येते आता याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर सागरी भाग असतो म्हणजे समुद्रकिनारपट्टीवरील भाग आहे त्या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता ही भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते कारण त्या ठिकाणी काय असतं त्या ठिकाणी जर बघितलं आपण किनारपट्टीच्या भागामध्ये दमट हवामान असतं आणि दमट हवामानामध्ये तिथील जी हवा आहे ती बाष्प धारण करण्याची क्षमता ती जास्त असते बाष्पाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं विषयुत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी होत जाते म्हणजे सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते त्याचप्रमाणे विषवित्तीय प्रदेशात ती जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी होत जाते आता पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण हे ऋतुमान सुद्धा आपल्याला निरपेक्ष आर्द्रतेत फरक पाडत असताना दिसून येतात जी जमीन आहे पृथ्वीवरील आणि पाणी आहे याचं जे वितरण आहे जे वितरण कशा पद्धतीचं आहे त्या ठिकाणचं त्याशिवाय कोणता ऋतू त्या ठिकाणी चालू आहे या गोष्टीसुद्धा नि आद निरपेक्ष आर्द्रता ठरवण्यामध्ये आपल्याला कारणीभूत ठरतात म्हणून यानुसारसुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत आपल्याला फरक पडताना दिसून येतो आता सापेक्ष आर्द्रता बघू एका विशिष्ट तापमानास किंवा विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारक क्षमता यांच्या गुणोत्तावर गुणोत्तरावरून त्यांचा जो काही रेशोज हो असतो त्यांचं जे काही गुणोत्तर असतं याच्यावरून आपल्याला हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते त्याचा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे मग सापेक्ष आर्द्रता इज इक्वल टू निरपेक्ष आर्द्रता अपॉन बाष्पधारण क्षमता इन टू हंड्रेड म्हणजेच सापेक्ष आर्द्रता ती टक्क्यामध्ये बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले शंभर हे एक सूत्र आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल मग त्या ठिकाणी कसं एका गनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता समजा वीस ग्रॅम मिलीमीटर ग असेल आणि बाष्प क्षमता ही तीस ग्रॅम प्रतिमीटर असेल तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती नक्कीच आपल्याला फॉर्म्युलामध्ये जर त्या फिगर टाकल्या आपण तर त्याचं उत्तर मिळणार आहे मग आपल्याला या उदाहरणावरून जे काही उदाहरणं तुम्हाला दिलेले या उदाहरणावरून कोणती हवा बाष्पसंपृक्त झाली हे आपल्याला सांगता येणार आहे आणि बाष्पसंपृक्त आपण त्याची व्याख्या बघितलेली आहे बाष्पसंपृक्त म्हणजे विशिष्ट तापमानात हवेची बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचं प्रमाण सारखे येणे याला बाष्पसंपृक्त स्थिती म्हणतो आपण तर आपल्याला या उदाहरणावरून सापेक्ष आर्द्रता काढता येते आणि कोणती हवा बाष्पसंपृक्त झाली हे सुद्धा आपल्याला यावरून लक्षात येणार आहे आता तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणातसुद्धा फरक पडतो त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते जर बघितलं आपण सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते सर्वसाधारणपणे विचार केला तर परंतु दिवसात तापमान काय होतं वाढून जातं त्यामुळं सापेक्ष आर्द्रता त्या ठिकाणची कमी होते आणि समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता आपल्याला जास्तच आढळून येते त्यामुळे ते तेथील हवामान कसे असते दमट असतं वाळवंटी प्रदेशात मात्र ही सापेक्ष आर्द्रता आपल्याला कमी दिसून येते तेथील हवा ही कोरडी असते त्यानंतर तुम्हाला काही प्रयोगसुद्धा हे करून पा दिलेले आहे आता ॲक्च्युली हे आपल्या अभ्यासक्रमातून थोडंसं ओमिट केलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही त्याचं एकदा करून पाहा म्हणजे एकदा वाचून घ्यायला हरकत नाही आहे ठीक आहे मित्रांनो तर आज आपण आपल्या या प्रकरणाच्या पार्ट वनमध्ये पार्ट टू दोन पार्टमध्ये हे प्रकरण घेणार होतो आपण पहिला पार्ट आज बघितला आपण आर्द्रता म्हणजे काय आर्द्रता आणि ढग या प्रकरणामध्ये बघितलं आपण यामध्ये बाष्पीभवन इव्हॅपोरेशन वातावरणातील आर्द्रता दा। बाष्पधारण क्षमता कशी बदलत जाते बाष्पसंपृत स्थिती कशाला मानतात त्यानंतर पावसाचं सा प्रमाण कसं त्या स्पंचच्या आधारानं आपण बघितलं निरपेक्ष आर्द्रता काय सापेक्ष आर्द्रता काय या घटकांचा आज अभ्यास केलेला आहे बाकी उर्वरित भाग आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत तेव्हा एकदा परत तुम्ही पुस्तकातून वाचून घ्यायचं आहे काही अडचण आल्यास माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा आपल्या अडचणी सोडवल्या जातील धन्यवाद